नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत दही बेसन कढी. हे दही बेसन कढी बनवण्यासाठी 300 ग्रॅम दही घेतलंय मी आणि छान ह्याच्यातले गठ्ठे तोडलेत मी, मिक्स केलंय व्यवस्थित, घोटून घेतलाय. त्याच्यामध्ये एक वाटी बेसन वापरणार आहोत. ही छोटी वाटी भरून बेसन घेतलंय मी. इथे 2 मिरच्या त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत, 5 लसणीच्या पाकळ्या त्या पण बारीक चिरून घेतल्यात आणि 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे. 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून हिंग घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्त्याची 7-8 पानं त्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. हळद घेतली आहे 1/2 टीस्पून, चवीसाठी मीठ आणि तेल. तर आपण आता कढी कशी बनवायची ते बघूया. सगळं साहित्य समोर आहे. सगळ्यात आधी आपल्याला दह्यामध्ये हळद मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्येच आपण 1 वाटी बेसन मिक्स करतोय. हे पण छान मिक्स करून घ्यायचं, याचे गठ्ठे राहता कामा नये. ह्या बेसनमुळे कढीला वेगळी एक छान चव पण येते आणि कढीला दाटपणा सुद्धा येतो. आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता कढी बनवायला सुरुवात करूया. इथे मी पातेल्यात तेल घेते. 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. त्यात सगळ्यात आधी मी कढीपत्त्याची पानं घालते. मला कढीमध्ये जास्त कढीपत्ता घालायला खूप आवडतो. त्याच्यामध्येच मी आता ही मिरची, आलं आणि लसूण घालते. हे एका बाजूला शेकेपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी हिंग आणि मोहरी घालूया. मोहरी छान तडतडायला द्यायची आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण आता हे सगळं एकत्र मिक्स करूया. यामध्ये आता आपण दही बेसन जे मिक्स करून ठेवलं ते घालूया. आता आता पाणी घालायचं आपल्याला. हे मी आता पाणी घातलंय. जसं जसं हे मिश्रण शिजत जाईल त्या कढीला दाटपणा येत जाणार आहे. तर तुम्हाला जितकी पातळ कढी हवी असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता. यामध्ये मी 1/4 टीस्पून इतकं मीठ घातलंय. आणि आता हे छान उकळायला द्यायचंय. जोपर्यंत ह्याला उकळी येते आपण कोथिंबीर चिरून घेऊया. मी कोथिंबीर आधी चिरून ठेवत नाही, कारण चिरलेली कोथिंबीर काळी पडते पटकन. आयत्या वेळी चिरून घातले की त्याचा रंग छान राहतो.
कढी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कढी सगळ्यांनाच आवडते. गुजराती लोक गोड कढी बनवतात ज्याच्यामुळे हळदीचा वापर नाही करत. खूप सुंदर अशी पांढऱ्या रंगाची कढी असते आणि गोड कढी प्यायला खरोखरच खूप छान लागते. त्यानंतर पकोड्याची कढी बनवली जाते ज्यात पकोडे तळून घातले जातात. आमच्याकडे एक वाटण घालून केलेली कढी पण खूप प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो. हिरवी मिरची, ओला नारळ, ती पण कढी खूपच सुंदर होते. आणि ही बेसन कढी, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आहे मी. छान आता मस्त उकळी काढायची आहे. कढी खूप पटकन बनते. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा कढीला उकळी येते तेव्हा खूप लक्ष ठेवावं लागतं कारण ती पटकन उतू जाते. काळजी घ्यायला पाहिजे की आपली कढी उतू जाता कामा नये. आपली कढीला छान उकळी येते आहे. कढी तयार झालेली आहे. एकदम सोपी आणि झटपट पाककृती आहे. नक्की बनवून बघायची आहे तुम्ही. तुम्हाला नक्की नक्की आवडणार आहे. मी गॅस बंद करते आहे आणि आपण आता कढी बाउलमध्ये सर्व करून घेऊया. ही कढी आपण आता सर्व करायची आहे. गरमागरम भाताबरोबर ह्या कढीची लज्जत उठवायची आहे. आपण दोन घास जास्तच जातात कढी असली की. आपली दही बेसन कढी तयार आहे. छान कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम भाताबरोबर सर्व करा. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.